सोनाली, आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नवी मुंबई पालिका महासभेत सभागृहाच्या वतीने महापौर व उपमहापौरांचे अभिनंदन। पीठासनानेही दिले नवी मुंबईच्या सर्वंकष विकासाचे आश्वासन। पोलीस व जनतेमध्ये सुसंवाद घडण्यासाठी यास्मिन अरोरा मुंशी ट्रस्टचा चेंबूरमध्ये जनजागृती मेळावा संपन्न। राजकीय नेत्यांचं पोलीस अधिकाऱ्यांचंही जनतेला मार्गदर्शन। वैकुंठवासी नारायण आदित्यवर पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त नवी मुंबईत कोळी महासंघ अध्यक्ष रमेश दादा पाटील यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त दिंडी यात्रा। मुंबई मराठी पत्रकार संघ आणि जीके हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार संघात आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा पत्रकारांनी घेतला लाभ। आणि लोककलेचा वारसा जपणाऱ्या मराठी पाऊल पडते पुढेचा 3500 प्रयोग 28 डिसेंबरला परळच्या दामोदर हॉलमध्ये। विविध क्षेत्रातील मान्यवरांची राहणार प्रयोगाला उपस्थिती। नवी मुंबई महापालिकेचे नवनियुक्त महापौर जयवंत सुतार यांची पहिली महासभा पार पडले। यावेळी शिवसेनेचे गटनेते द्वारकानाथ भोईर यांनी महापौर व उपमहापौर आणि नवनियुक्त सदस्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला, ज्यास अनुमोदन देत सर्व सभागृह सदस्यांनी महापौर आणि उपमहापौरांना आगामी कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या। नवी मुंबई महानगरपालिकेचे पीठासन अध्यक्ष महापौर जयवंत सुतार यांची पहिली महासभा काल पार पडली। यावेळी शिवसेनेचे गटनेते द्वारकानाथ भोईर यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला। या प्रस्तावाला सभागृहातील सदस्यांनी अनुमोदन देत महापौर आणि उपमहापौर यांना सभागृहाच्या पुढील कामकाजाकरिता शुभेच्छा दिल्या आहेत। ते देखील आपल्याला अशा प्रकारचं सहकार्य करतील त्यांना देखील मी शुभेच्छा देतो आणि थांबतो आणि आपल्या परवानगीने मी या ठिकाणी आजच्या दिवसापुरतं सभागृह सोडतोय। धन्यवाद। आज ज्यांची सभागृह नेते म्हणून निवड झाली ते आमचे मित्र रवींद्र इथापे, सर्व पक्षाचे गटनेते, सन्मान्य सर्व नगरसेवक, आताच शिवसेना गटनेते द्वारकानाथ भोईर यांनी आदरणीय महापौर महोदय आणि उपमहापौर महोदय यांचा जो अभिनंदनाचा प्रस्ताव या ठिकाणी सादर केलेला आहे, महापौर महोदय माजी महापौरांनी ज्या भावना व्यक्त केल्या की एक विकासात्मक दृष्टिकोनातून आपण आपल्या कारकिर्दीमध्ये एक पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला म्हणतात ती आपण 2.5 वर्षामध्ये अंमलबजावणी करावी अशी ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनांशी मी सहमत आहे। अभिनंदन प्रस्तावावर बोलताना महापौर जयवंत सुतार यांनी कोणताही पक्षपात न करता सभागृहातील सर्व सदस्यांना प्रभागाच्या पर्यायाने नवी मुंबईच्या विकासाकरिता न्याय मिळवून दिला जाईल असे उद्गार काढलेत। तर उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनीही सर्व सदस्यांचे आभार मानले। ज्या दिवशी नियुक्ती महापौर आणि उपमहापौर यांची झाली त्या दिवशी या सभागृहामध्ये थांबून जर अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला असता तर त्याच्यात सभाशास्त्रपणा एक आनंद वाटला असता। परंतु उशिरा का होईना, परंतु सर्व विरोधी पक्ष नेत्यांनी या ठिकाणी जो प्रस्ताव मांडलाय निश्चित स्वरूपामध्ये आपणाला माहिती आहे सर्व सदस्यांना की आज आपण ज्या शाळेमध्ये आहात त्या शाळेमधून आम्ही शिकून आलेलो आहे आणि त्याच्यानंतर कामकाज कशा पद्धतीनं करावं काय करावं या निश्चित स्वरूपामध्ये इथं लोकप्रतिनिधी म्हणून आपण आलो आहोत तो कुठल्या पक्षाचा नाही तर त्या प्रभागातील नागरिकांचा आपण प्रतिनिधित्व करतो या भावना लक्षात ठेवून या सभागृहामध्ये त्या पद्धतीनं कामकाज राजकारणामध्ये राजकारण विरोधाला विरोध करता एक चांगलं ज्या ठिकाणी माननीय आयुक्त महोदयाने आणलेला प्रस्ताव खेळमाईच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी चर्चा करून तो कुठल्या पक्षाला फायदा होईल कुठल्या पक्षाला लॉस होईल या गोष्टीचा विचार न करता सर्वसामान्य जनतेच्या ज्या मूलभूत सुविधा शेवटी आपण या ठिकाणी 2.5 वर्षाचा कालखंड बोलला असताना राहिलेले 20 महिने हे मत 18 महिने हे महत्वाचे आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत की नवी मुंबईचा विकास होणं महत्वाचा आहे। मी तुमच्या मताशी सहमत आहे आणि म्हणून सर्वजण सहकार्य करतील अशी भावना मी उपमहापौर यांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देतो।
इथे मी एक आवर्जून सन्मानी महापौर साहेब आपल्याला एक विनंती करते की आपला प्रकल्पग्रस्तांचा एक विषय बऱ्याच वर्षापासून इथे प्रलंबित आहे आणि प्रकल्पग्रस्तांचा आणि शहरवाशांचे पण बरेच प्रश्न आहे, ते आपण सर्वांनी मिळून मिसळून सोडवण्याचा प्रयत्न करणारच आहोत, म्हणजे करायलाच पाहिजे, ते आमच्या शब्द जिम्मेदारी आमच्यावर आलेली आहे आणि करणार ते, आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याची मी अपेक्षा करते आणि या ठिकाणी जो अभिनंदनचा प्रस्ताव आपण आणले त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे, धन्यवाद. कॅमेरामॅन मसूद अहमदसह प्रिया भुजबळ, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. 23 व 24 डिसेंबरला मुंबईतील सायन येथे मराठी प्रेमी पालक संमेलन आयोजित करण्यात आले. मराठी अभ्यास केंद्र आणि DS हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनास महाराष्ट्रातील विविध भागातून मराठी भाषेवर प्रेम करणारे शिक्षक, विद्यार्थी व पालक सहभागी होणार आहेत. मराठी अभ्यास केंद्र आणि DS हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 23 व 24 डिसेंबर रोजी सायन येथे मराठी प्रेमी पालक महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा मराठी प्रेमी पालकांचे भव्य असे संमेलन मराठी अभ्यास केंद्र या संस्थेच्या मार्फत आयोजित केले जात असल्याचं संस्थेचे अध्यक्ष दीपक पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले. मराठी अभ्यास केंद्र आणि DS हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही मराठी प्रेमी पालकांचं महासंमेलन 23 आणि 24 डिसेंबर 2017 रोजी घेतो आहोत. त्यानिमित्ताने आम्ही सगळे सहकारी आज पत्रकार परिषदेसाठी एकत्र आलो होतो. DS हायस्कूल गुरुकृपा हॉटेलच्या शेजारी सायन पश्चिम मुंबई 22 या ठिकाणी. खरं तर शाळांबद्दल बोलताना आपण शिक्षक विद्यार्थी यांच्याबद्दलच बोलतो, मात्र पालक हा सुद्धा एक असंघटित घटक असून त्याच्याशी बोलणेही महत्त्वाचं असल्याने या संमेलनाचं आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे या संमेलनाचं उद्घाटन हजारो जिल्हा परिषद शाळांना डिजिटल करणारे हर्षल विबांडिक यांच्या हस्ते होणार असून या संमेलनात विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. DS हायस्कूल यात आमच्या सोबत आहे आणि इतर अनेक सहयोगी संस्था आमच्या बरोबर आहेत. हर्षल विभांडिक यांच्या हस्ते या पालक संमेलनाचं उद्घाटन करतो आहोत आम्ही. मॅक्सिन बन्स्टन या कार्यक्रमाच्या समारोपाला येणार आहेत, अविनाश धर्माधिकारी असणार आहेत आणि 2 दिवस विविध चर्चासत्रांमधून हा कार्यक्रम आम्ही पुढे नेणार आहोत. त्यामध्ये आई म्हणून शिक्षणाचं माध्यम ठरवताना माझी भूमिका काय आहे याच्याबद्दल निलमताई गोरेंपासून विविध राजकीय आणि इतर क्षेत्रांमधल्या मान्यवर आई पालक या सत्रामध्ये बोलणार आहेत. आणि या पालक संमेलनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रयोगशील शाळांनी केलेल्या उपक्रमांचं दालन. जवळपास 10 प्रयोगशील शाळांची दालनं आहेत आणि 15 ते 20 वेगवेगळ्या प्रकाशनांचे स्टॉल आहेत या सगळ्या कार्यक्रमामध्ये. 2 दिवसाच्या या संमेलनात विविध लेखकांच्या पुस्तकांचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. खरं तर आजच्या काळात मराठी शाळा ह्या बंद पडत चालल्या आहेत. पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मराठी शाळेवरचे प्रेम हे कमी होताना दिसते, त्यामुळे मराठी शाळेवर नक्की प्रेम का करावं किंवा मराठी शाळेत का शिकावं हे जाणून घेण्यासाठी पालकांनी व विद्यार्थ्यांनी या संमेलनात नक्की सहभागी व्हावं असे आवाहन दीपक पवार यांनी यावेळी पालकांना केले. या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य मराठी नागरिकांना आणि मराठी माणसांना हे आवाहन करतो की आपल्या मुलांना तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं पाहिजे. आजवर तुमच्या मुलांना तुम्ही घातलं नसेल आणि यानंतर घालण्याची संधी तुम्हाला असेल तर हे पालक संमेलन एका अर्थाने तुम्हाला त्या प्रकारची संधी उपलब्ध करून देणार आहे. तिथं जरूर या, अधिकाधिक तुमच्यासारखा विचार करणाऱ्या पालकांना भेटा. या संमेलनामध्ये डॉक्टर वीणा सानेकर यांनी संपादित केलेलं एक पुस्तक आम्ही प्रसिद्ध करतो आहोत. हे पुस्तक आपली भाषा आपल्या शाळा आणि आपली मुलं, हे पुस्तक आम्ही त्या ठिकाणी सगळ्या पालकांना 150 रुपये किमतीचं हे पुस्तक केवळ 50 रुपये अशा स्वागत मूल्यावर त्या दिवशी देतो आहोत. तिथे जरी आपण आलात, हे पुस्तक विकत घेतलं तर महाराष्ट्रामध्ये मराठी शाळांच्याबद्दल काय अनुकूल विचार होतो आहे आणि आपण आपल्या मुलांना मराठी माध्यमात घातल्यानं काय फायदा होईल या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचू शकतील. तेव्हा मोठ्या संख्येनं या, तुमच्या घरच्या इतर मंडळींना सांगा, मित्रपरिवाराला सांगा आणि अधिकाधिक संख्येनं येऊन हे संमेलन यशस्वी करा अशी आमची आपल्या सगळ्यांना विनंती आहे. कॅमेरामॅन मसूद अहमद सह प्रिया भुजबळ, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. पोलीस आणि जनतेमध्ये योग्य सुसंवाद घडून कायदा सुव्यवस्थेची चोख अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने चेंबूर PL लोखंडे मार्ग येथे यास्मिन अरोरा मुन्शी ट्रस्टच्या वतीने जनजागृती मेळावा घेण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकारी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि जनहित फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवून हा मेळावा यशस्वी केला.
चेंबूर पीएल लोखंडे मार्गावरील पंचशील बुद्धविहारामध्ये यास्मिन अरोरा मुन्शी ट्रस्टच्या राष्ट्रीय अध्यक्षा यास्मिन अरोरा मुन्शी यांच्या वतीने पोलीस आणि जनतेमध्ये सुसंवाद घडावा व समाजामध्ये कायदा सुव्यवस्थेची चोख अंमलबजावणी व्हावी याकरिता जनजागृती मेळावा घेण्यात आला. राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे, टिळकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तुबे आणि विविध राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी मेळाव्यात सहभागी होऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यामधील सहभाग पाहता आपले उद्दिष्ट यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया यावेळी यास्मिन अरोरा मुन्शी यांनी दिली. मैं ये सबसे पहले ये बताना चाहूँगी कि मुझे बहुत अच्छा लगा. मैं सबका धन्यवाद करती हूँ जो जो इस कॉन्फ्रेंस में आए. मैं तो सबको जागरूक कराना चाहती हूँ. सोशल मीडिया के थ्रू तो मैंने बहुत कुछ जागरूक किया है लोगों को, लेकिन ज़मीनी स्तर पे लोगों से मिलना जुलना काम करना ये पिछले 5 साल से कर रही हूँ. और मुझे ऐसा लगता है कि ऐसे कई मसले हैं, ऐसे कई प्रॉब्लम्स है जो हमारी पुलिस प्रशासन के बिना अधूरी है. तो मैंने ये सोचा कि हम सबको उनका सहयोग करना होगा, जनता को पुलिस का और पुलिस को जनता का सहयोग करके ही हम अपनी प्रॉब्लम सॉल्व करते हैं. क्योंकि मेरा ये मानना है, मैंने कई नेताओं को देखा है, ये सिर्फ वोट लेने तक नेता नेता है, हमारे पास उसके बाद कोई नहीं आता. नेता सिर्फ लेता है, देता नहीं है. तो मेरा ये मानना है कि अब सारे मुद्दे हुए खलास, अब हमें पुलिस प्रशासन के साथ मिलकर क्राइम के ऊपर और हर एक मसले पर काम करना चाहिए. ट्रस्टच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मेरे और भी बहुत से प्रोग्राम्स हो चुके हैं और मैं इंटरनेशनल लेवल तक प्रोग्राम कर रही हूँ. दुबई, ओमान, बहरीन, कुवैत, कतर, मैं हर जगह जाके अपने प्रोग्राम्स कर रही हूँ. और कल भी मैं हैदराबाद जा रही हूँ, मेरे और भी प्रोग्राम्स है. उसके बाद मैं बिदर जा रही हूँ, कर्नाटक, बेंगलोर, दिल्ली. मैं पिछले हफ्ते दिल्ली जाके आई हूँ. मेरे और भी आने वाले बहुत से प्रोग्राम्स हैं जहाँ पर मैं चाहूँगी कि मीडिया भी कवरेज करे और ये अवेयरनेस लाए. और ज़्यादातर मैं महिलाओं से हाथ जोड़ के विनती करती हूँ कि आए और एक प्लेटफॉर्म पे काम करें, क्योंकि मुझे बहुत अच्छा लगेगा इस देश में अगर महिलाएं ज़्यादा से ज़्यादा आगे आएगी तो. हा मेळावा यशस्वी करण्याकरिता ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनीही विशेष मेहनत घेतली. मेळाव्याच्या माध्यमातून जनतेमध्ये पोलिसांप्रती असलेले भय निघून जाण्यास मदत झाली असल्याचे ट्रस्टच्या उपाध्यक्षा शांती तांबे यांनी सांगितले. प्रोग्राम केला होता तो जनजागृत म्हणून केला होता. सगळ्यांना समजलं पाहिजे की पोलिसांचं काय काम आहे किंवा आपल्याला काय सहकार्य मिळतं त्यांच्याकडून. ह्या बाबतीत हा प्रोग्राम ठेवलेला होता. तो प्रोग्राम आम्ही ठेवल्यामुळे लोकांना पण समजून आलेलं आहे की काय आहे आणि काय नाही आहे. मेळाव्यामध्ये जनहित फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाफिज सईद आणि पदाधिकाऱ्यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि भविष्यातही या ट्रस्टचे कार्य अविरतपणे सुरू रहावे अशा शुभेच्छा दिल्या. काफी टाइम से यास्मिन अरोरा मुन्शी जी के साथ में जुड़ा हूँ और इंशाल्लाह आगे भी जुड़ा रहूँगा. ये जिस तरह काम कर रहे लोगों पे अवेयरनेस लाने की, इंशाल्लाह ताला मैं उनके हर कदम पे साथ देता रहूँगा. आज का जो प्रोग्राम था, हमारा मकसद था कि लोगों के दिलों में जो पुलिस का जो डर है और वो खौफ है वो उड़ाना मेन मकसद था, कि पुलिस किस तरह से काम कर रही है और हम किस तरह पुलिस को सपोर्ट करें, ये हमारा मेन मकसद था. तो आज जो हंडोरे साहब आए हमारे प्रोग्राम में और हमारे दुबे साहब आए तो बहुत अच्छा लगा. मैं तहे दिल से हमारे फाउंडेशन के, जनहित फाउंडेशन के तरफ से और यास्मिन अरोरा मुन्शी ट्रस्ट के तरफ से उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. ये हमारा एक ब्लैंकेट डिस्ट्रीब्यूशन का प्रोग्राम हुआ था, उसी माध्यम से इंशाल्लाह काफ़ी अच्छा. जो सड़क पर जो सोते हैं गरीब, जिनके पास इतनी ठंडी में कुछ चादर ओढ़ने के लिए भी नहीं आज के तारीख में, तो हम लोगों ने 150 से 200 ब्लैंकेट्स लाए थे. और जो रोड पे सोने वाले उनको सब सोते सोते ना उनको उठा के नहीं, जिस तरह वो सो रहे थे उनके हाल में उनका दे के आए. और इंशाल्लाह ऐसा ही काम इंशाल्लाह आगे भी चलता रहे. कैमरा वुमन सुचिता सर कीर्ति पवार, जनादेश वृत्तवाहिनी करिता. कोळी महासंघाचे अध्यक्ष उद्योगपती रमेश दादा पाटील यांचे पिताश्री वैकुंठवासी नारायण आदित्यवर पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ नवी मुंबईतील तळवली नाका येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला. या निमित्ताने दिंडी यात्रा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये रमेशदादा पाटील यांच्यासह वारकरी संप्रदायाचे शेकडो वारकरी व हरिभक्त परायण सहभागी झाले होते. ज्ञानोबा तुकाराम.
नवी मुंबईतील तळवळी नाका येथील पाटील हाऊस ते तळवळी गाव असा हा हरिनामाचा गजर गाजला तो कोळी महासंघाचे अध्यक्ष उद्योगपती रमेशदादा पाटील यांचे पिताश्री वैकुंठवासी नारायण आदित्यवार पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ. यानिमित्तानं रमेशदादा पाटील आणि कुटुंबियांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने दिंडी यात्रा काढून वैकुंठवासी नारायण आदित्यवार पाटील यांचे पुण्यस्मरण करण्यात आल्याचे रमेशदादा पाटील यांनी सांगितले. माझे वडील वैकुंठवासी नारायण आदित्यवार पाटील यांच्या स्मरणार्थ आम्ही आज हा 7 दिवसाचा कार्यक्रम हरिनामाचा ठेवलेला होता. अखंड हरिभक्त पारायण ठेवलेलं होतं, ज्ञानेश्वरींचं पारायण ठेवलेलं होतं. आज ते पारायण संपूर्ण झालेलं आहे, आज त्याची समाप्ती झालेली आहे आणि आज हा दिंडी सोहळा आम्ही एक तळवली नाक्यावरनं तळवली गावापर्यंत आलेलो आहोत. आता पुन्हा आम्ही तळवली नाक्यावर जाणार आहोत. ह्या दिंडीमध्ये सर्व धर्माचे सर्व समाजाचे लोक इथं सामील झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे ह्या कार्यक्रमाला आम्हाला उत्स्फूर्त साथ मिळाली. या हरिनाम सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करण्याकरिता महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून हरिभक्त पारायण आणि शेकडोंच्या संख्येनं वारकरी संप्रदाय सहभागी झाले होते. भजन कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून पारायणास बसणाऱ्या प्रत्येक भक्ताला ज्ञानेश्वरी ग्रंथ उपलब्ध करण्यात आला होता. हा संपूर्ण सोहळा मोठ्या आनंदात आणि भक्तिभावात संपन्न झाला असल्याचे यावेळी हरिभक्त पारायण राहुल तामाणे यांनी म्हटलंय. वैकुंठवासी नारायण आदित्यराव पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दिनांक 14 डिसेंबर 2017 ते 21 डिसेंबर 2017 या कालावधी 8 दिवसांमध्ये जे माऊली महावैष्णव यांनी 18 प्रगट जाती एकत्र करून जे ह्या धर्माची पाया केली, धर्माची रचना करून भागवत धर्माची स्थापना केली, या स्थापनेच्या जोरावरती सर्व तरुणांना नवे नवे समाजातील तळागातील सर्व लोकांना एकत्रित करून बांधिलकी जोपासून हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्यात आलेले सर्व टाळकरी मारकरी वारकरी इतकंच बोलतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हरी. कॅमेरामन सुचितासह प्रिया भुजबळ जनादेश वृत्तवाहिनीकरिता. बातम्यांचा मागोवा घेत धावपळीचे जीवन जगणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची नेहमीच हेळसांड होते, त्यामुळे मुंबई मराठी पत्रकार संघ आणि जी टी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार संघात पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर राबवण्यात आले होते, ज्याचा लाभ बहुतांशी पत्रकारांनी घेतला. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने तसेच गोकुळदास तेजपाल रुग्णालयाच्या सहकार्याने पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकारांच्या धावपळीच्या जगात त्यांना स्वतःकडे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास जमत नाही, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाने या शिबिराचे आयोजन केले असल्याचं पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी यावेळी सांगितले. पत्रकारांना मग तो प्रिंटचा असो, वेबचा असो, चॅनलचा असो, जीवन त्यांचं इतकं धावपळीचं आहे की त्यांच्या आरोग्याची तपासणी वरच्यावर होणं आवश्यक आहे. आम्ही आज मुद्दाम एक व्यापक स्वरूपाचा हे आरोग्य शिबिर घेतलेलं आहे. गोकुळदास तेजपाल हॉस्पिटलच्या सौजन्याने तेथील डॉक्टरांची संपूर्ण मोठी टीम इथं आलेली आहे आणि आपण इथे फिजिशियन, ENT स्पेशलिस्ट, सर्जन्स, TV चेस्ट स्पेशलिस्ट, ECG आणि स्किन स्पेशलिस्ट असे विविध प्रकारचे स्पेशलिस्ट इकडे आलेले आहेत आणि ते इथे आमच्या पत्रकारांची तपासणी करत आहेत. आता खरं म्हणजे 40 उलटल्यानंतर वर्षावर चेकअप करणं हे गरजेचंच आहे. आता आपण जे पाहतो की जे धकाधकीचं जीवन आहे सर्व क्षेत्रामध्ये आणि विशेषतः मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे खूप तणावतणीचं जीवन असतं, धावपळ असते, अशा वेळेला एक 6 मिनिटातून एकदा तरी माणसाने आपली पूर्ण चेकअप केलं पाहिजे असं मी नाही तर तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. तेव्हा वर्षातून 2 शिबिरं तशी अशी झाली पाहिजेत असं मला वाटतं. पत्रकार फिट तर बातमी हिट असे म्हटलं तर काही वावग ठरणार नाही, कारण पत्रकारांमुळे आजूबाजूच्या परिसरात काय चाललंय हे आपणास कळते, त्यामुळे पत्रकारांनी फिट राहणं हे गरजेचंच आहे.
विशेष म्हणजे या आरोग्य शिबिराचा लाभ अनेक पत्रकारांनी घेतला. मी गेले 31 वर्ष पत्रकार म्हणून नोकरी केली. आमचं असं धकाधकीचं जीवन असतं आणि जेवणाकडे, खाण्याकडे, आरोग्याकडे आमचं दुर्लक्ष असतं. आमची काळजी घरचेही घेत नाहीत, तेवढी काळजी पत्रकार संघाने घेतली. आणि आज मी इथे आलो माझं तपासणी करण्यासाठी आणि संपूर्ण तपासणी करून घेतली आणि माझं समाधान झालं. गेले 7-8 वर्ष मला थोडं डोळ्यातून पाणी येत होतं आणि आज मला ते चेकिंग केल्यावर मला कळलं की काय येतं का नाही. आणि चांगले नामांकित डॉक्टर आलेत, जे हॉस्पिटलनी चांगले उत्तम डॉक्टर इकडे पाठवलेत पत्रकार संघात, आणि त्यामुळे अनेक पत्रकारांना त्याचा फायदा होतो आहे. मी माझ्या मिसेसलाही घेऊन आलो, माझ्या सगळ्या कुटुंबाला घेऊन आलो. सगळ्यांची तपासणी इथे होते आणि आम्हाला चांगलं मार्गदर्शन इथे मिळते. आणि निदान 6 महिन्यातून तरी एकदा पत्रकारांसाठी केलं पाहिजे, कारण पत्रकार हे घरी कमी असतात, बाहेर जास्त असतात. त्यांची जेवणाची आबाळ असतं, म्हणजे त्यांना सगळं जेवण वगैरे असतं पण त्यांना खायला वेळ नसतो आणि धावपळीचं जीवन असतं, सदैव टेन्शन असतं. अशा वेळी त्यांची 6 महिन्यातून एकदा तरी त्यांची आरोग्य तपासणी व्हायला पाहिजे. गोकुळदास तेजपाल रुग्णालयाच्या मदतीने या शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये पत्रकारांच्या विविध चाचण्या करून त्यांना आरोग्याचे सल्लेही देण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये बेसिकली आम्ही आमच्या इथले ऑर्थोपेडिक्सवाले आहेत, मेडिसिनवाले आहेत, जनरल सर्जरी आहे, त्याच्यानंतर ENT, ऑप्थॅम, स्किन, जवळजवळ आम्ही सगळेच डिपार्टमेंट इथे घेतलेले आहेत. बेसिकली इथल्या जवळच आमचे GT हॉस्पिटल असल्यामुळे इथे आम्ही नुसतं रुग्णांना तपासणार आहोत आणि यांना लागणाऱ्या ज्या काही चाचण्या आहेत त्याची सोय आम्ही GT हॉस्पिटलमध्ये केलेली आहे. त्याच्यामुळे इथून रुग्णांना आम्ही किंवा जे पेशंट जे दाखवायला आले त्यांना आम्ही GT हॉस्पिटलमध्ये नेऊन तिथे सगळ्या चाचण्या करण्यात येतील. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी अशा विविध शिबिराचे आयोजन केले जाते आणि मुख्य म्हणजे पत्रकारांचाही या शिबिरांना उत्तम असा प्रतिसाद लाभतो. आणि खूप चांगला प्रतिसाद पत्रकारांचा लाभतो आहे. आणि विशेष म्हणजे हे आम्ही फक्त सदस्यांसाठी ठेवलेलं नाही, तर जे पत्रकार आहेत, जे प्रेस क्लबचे सदस्य असतील किंवा इतर संस्थाचे सदस्य असतील, त्यांनी देखील इथे येऊन आपलं स्वतःसह आपल्या कुटुंबियांसह ही तपासणी करून घ्यायला काही हरकत नाही. कॅमेरामन सुचितासह प्रिया भुजबळ, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. 1991 मध्ये शुभारंभ करण्यात आलेल्या मराठी पाऊल पडते पुढे या वैभवशाली कार्यक्रमाचा 3,500 प्रयोग 28 डिसेंबरला परळच्या दामोदर हॉल येथे संपन्न होतोय. या प्रयोगाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे प्रेक्षकांनी आपला उत्तम सहभाग नोंदवावा असे आवाहन कार्यक्रमाच्या टीमने केले. मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाचा 3,500 वैभवशाली प्रयोग 28 डिसेंबर रोजी परळच्या दामोदर हॉल येथे संपन्न होणार आहे. कलारंजना मुंबई प्रस्तुत उदय साटम यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केलेला हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या महान लोकसंस्कृतीवर आधारित असा मराठमोळा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ हा 1991 करण्यात आला होता. गेल्या 25 वर्षांमध्ये या कार्यक्रमाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात आपली मुहूर्तमेढ रोवून आज हे यश संपादन केले. खरं म्हणजे या कार्यक्रमाचे नाव हेच या कार्यक्रमाचे सादरीकरण करते. सध्याच्या काळात घर बसल्या आपल्याला दूरदर्शनवर असंख्य मालिका, रियालिटी शो हे बघायला मिळतात, त्यामुळे प्रेक्षकांचा नाट्यगृहाकडे तसेच थिएटरकडे ओढा हा आपसुकच कमी झालाय. मात्र असे असताना देखील या परिस्थितीमध्ये मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाने आपला 3,500 प्रयोगाचा ठप्पा गाठलाय, त्यामुळे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या कार्यक्रमाचा 3,500 प्रयोग हा मुंबईत होणार असून या कार्यक्रमात सामाजिक, राजकीय तसेच कला क्षेत्रातील विविध नामवंत अतिथींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आयोजित केली आहे ती मराठी कार्यक्रमाच्या 3,500 प्रसिद्धीनिमित्त आज ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही 25 वर्षाच्या कालावधीत मराठी 3,000 निर्मितीला आणि याची नोंद सर्व पत्रकारांनी सर्व यासाठी आजच्या पत्रकार आयोजन केले. हा कार्यक्रम 28 डिसेंबर गुरुवार दामोदर नाट्यगृह येथे या कार्यक्रमाला सृष्टीतील राजकीय उपस्थित राहणार.
कॅमेरावमन सुचितासह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनीकरिता. आपल्या भागात कोणती अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हास ती जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाके हाऊस स्टेशन रोड गोंडी पूर्व मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 6533-1216 किंवा 9322-8600-153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.